नमस्ते मी विरारचा मुलांचा डॉक्टर हेमंत जोशी एखाद्या बाळाला घरघर असेल श्वास घेताना आवाज येतो घरघर तर कुठला आजार आहे हे कसं ओळखाल हे मी सांगत आहे हे मी तुम्हाला दवाखान्यात आजारी मुलांची सेवा अशी करा हे जागतिक आरोग्य संघटनेचे आदर्श उपचारांचे पुस्तक आहे हे आम्हीच मराठी केलं आहे ते वाचून दाखवत आहे हा व्हिडिओ नंबर चारशे एकवीस फोर पॉईंट सिक्स पॉईंट वन परिच्छेद तख्ता नंबर नऊ घरघर असलेले आजार कोणता हे कसं ओळखाल तर एक व्हायरल क्रूप याची लक्षणं एक आवाज बसलेला भुंकल्यासारखा खोकला श्वासाला त्रास आणि गोवर असेल तो गोवराच्या खुणा मी तुम्हाला क्रूपमध्ये असा आवाज येतो श्वास घेताना नळी लहान झाल्यामुळे आपण जसं शिटी वाजवताना ओठ लहान करतो मग वाजते तसं स्वरयंत्रामध्ये अशी नळी लहान झाली तसा आवाज येतो याला ये क्रूप म्हणतात आजार नंबर दोन गळ्याच्या मागे गळू झाला तरी पण हवेचा रस्ता लहान होतो या आजारामध्ये गळ्याच्या पाठीला पाठच्या भिंतीला गळू येतो अन्नपाळी गिळायला त्रास होतो ताप येतो आणि तो गळू घशातून दिसू शकतो आजार नंबर तीन बाहेरची एखादी वस्तू श्वास नळीत जाणे असं अचानक होते तर लोक अचानक गुदमरतात आणि मग श्वासाला त्रास असतो डिप्थेरिया किंवा घटसर्प यात गळा सुजतो बैलासारखा सुजतो गळ्यातल्या मोठे गाठी सुजतात आणि गळ्याला सूज येते त्यामुळे गळ्यात पांढुरका पापुदरा येतो नाकातील शंभूड रक्तरंगाचा असतो लालसर होतो आणि डी पी टी म्हणजे ट्रिपल किंवा त्रिगुणी लस दिली नाही असं आपल्याला आईबाबा सांगतात एपिग्लॉटायटिस याच्यामध्ये सॉफ्ट स्ट्रायडर हा स्टायडर येतो बाळ आजारी असतो सेप्टिक आणि खोकला थोडा किंवा नाहीच आणि लाळ गळते आणि दूध पाणी वाळ पिऊ शकत नाही पण हा आपल्याकडे फार दिसत नाही मी आयुष्यात एकदा पण नाही पाहिलेला जन्मदोष जन्मापासून घर घर असते अँड ॲनाफॅलेक्सिस ॲलर्जी करणाऱ्या वस्तूशी संपर्क येतो म्हणजे इंजेक्शन घेतलं किंवा काय किंवा का 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 काही चावलं किंवा औषध घेतलं ॲलर्जीची वस्तू घेतली तिच्याशी संपर्क आला दोन वीज शिट्टी वाजते दम लागतो शॉक म्हणजे गळून जातो माळ गलीत गात्र होतो पित्त येते लाली येते ओठांवर तोंडावर सूज येते हे ॲनेफायक्सिस म्हणजे औषधाचे रिॲक्शन किंवा काही चावला त्याचे रिॲक्शन वगैरे हो। भाजलं असेल तर सुजलेले ओठ आणि धूर श्वासनेळीत गेला असतो त्या भाज श्वासनेळी भाजून हा त्रास होतो तर घरघर जर आली तर एवढ्या आजारांचा विचार करा ही माहिती हेच हाच संजीवनी मंत्र आहे दहा संजीवनी मंत्राचा व्हिडिओ आपण हनुमान होऊन सगळ्यांच्या फोनमध्ये व्हॉट्सअपने टाका आणि सगळ्यांना हे रामबाण इलाज मिळतील अशी आपण मदत करूया ही सगळ्यात चांगली देशसेवा आहे धन्यवाद मी डॉक्टर हेमंत जोशी विरार जय हिंद